नमस्कार, मी मनोहर इनामे सर। सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज पैठण तालुक्यातील बालानगर येथे रोहितदादा पवार यांचं शेतकरी संवाद मेळाव्यानिमित्त आगमन झालं होतं। त्यापूर्वी निलसगाव फाटेवरती काही शेतकरी थांबले होते, अर्थात त्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया मी घेतल्या। अवश्य बघा, आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट्स आणि शेअरसुद्धा नक्कीच करा। मी सुधाम मोगल, निलसगाव नगरीतील शिवसेना गटप्रमुख, निलसगाव। आज आपल्या निलसगाव नगरीतील फाट्यावरून माजी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे चिरंजीव पुतणे श्री रोहितदादा पवार यांचं निलसगाव फाट्यातून बालनगरला जात असताना आगमन झालं। त्यावेळेस सर्वांनी सत्कार केला व सगळ्या निलसगावच्या वतीनं शेतकरी म्हणून मी माझी एक व्यथा सांगतो व सर्वांची व्यथा सांगतो। आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर असा पाऊस झाला व ओला दुष्काळ सरकार काही जाहीर करत नाही, तरी शेतकऱ्यांनी आपापल्या परीनुसार सगळ्यांना विनंती केली तरी शेतकऱ्यांना आम्हाला काही अशी मदत भेटलेली नाही। व सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी अशीच विनंती करतो शिंदे सरकारला की त्यांनी हेक्टरी 50,000 रुपये असं अनुदान लवकरात लवकर जाहीर करावा, अन्यथा सर्व शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला काय वाटतं, काय सध्याची परिस्थिती आजच्या रोहितदादा पवार यांच्या दौऱ्याबद्दल काय बोलाल? मी विनोद तोष्णीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून आपण आज पाहतोय संबंध महाराष्ट्रामध्ये या परतीच्या पावसाने जी अतिवृष्टी झाली, अतिपाऊस झाला, त्याच्यामुळं जे आलेलं पीक शेतकऱ्याचं ते या अतिवृष्टीमुळं नाश झालं। म्हणजे जवळपास 100% या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची नुकसान झाली। आमच्या पैठण तालुक्यामध्ये जवळपास सर्वच गावामध्ये या अतिवृष्टीच्या पावसामुळं भरपूर असं नुकसान झालं आणि शेतकऱ्याची आलेली कपाशी, सोयाबीन, तूर व अनेक काही जे पीक होते शेतकऱ्याकडं ते सर्व भुईसपाट झालेलं आहे। आज शेतकऱ्याजवळ 1 रुपया नाही। त्यांची आज दिवाळी खूप याच्यात गेली, दुःखामध्ये गेली। शासनाने 100 रुपयाचा शिधा दिला, पण त्या 100 रुपयाच्या शिधामध्ये दिवाळी साजरी होती का हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे, कारण शेतकऱ्याला एक चॉकलेट देण्याचा प्रयत्न या विद्यमान सरकारकडून चालू आहे। कृपया मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याला तुमच्या शिद्याची गरज नाही। आज त्याचं पीक गेलं, त्या पिकाला भरभरून अशी त्यांनी हेक्टरी, मी तर म्हणतो 50 नाही 75,000 रुपयाची शेतकऱ्याला मदत द्या, कारण शेतकऱ्याच्या कपाशीला एक बोंड शिल्लक राहिलेलं नाही। आपण वाटलं तर मुख्यमंत्र्यांनी पैठण तालुक्याचा दौरा करावा व प्रत्यक्ष आपल्या नजरेनं या पैठण तालुक्याचं काय चित्र आहे ते पाहावं आणि शेतकऱ्याला नुसतं मुंबईत बसून मंत्रालयात बसून घोषणा करू नका। आज राज्याचे कृषी मंत्री अब्दुल भाई सत्तार शेठ म्हणता की ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही। सत्तार भाई, तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, तुम्ही मंत्री आहे, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळतात, तुम्ही मंत्री म्हणून आमच्या योजनेत शेतकऱ्याचा पैसा आहे, या पैशावर तुम्ही या गाड्या गोड्या घेऊन फिरता, पण शेतकऱ्याच्या शेतात जा, शेतकऱ्याच्या बांधावर जा, आपल्याला काय परिस्थिती ती शेतकऱ्याची दिसेल। आपण शेतकऱ्याच्या नावावर निवडून येता आणि निवडून आल्यानंतर शेतकऱ्याला विसरता, हे काम करू नका। सत्तार साहेब, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या राज्याचे कृषी मंत्री आहे, तुम्ही एक जबाबदार नेते आहे, तुमची भाषा चांगली पाहिजे। तुम्ही असं आहे की एखादा गावातला कार्यकर्ता बोलतो तुम्ही तसं बोलता, अहो तुम्ही राज्याचे मंत्री आहे, तुम्ही सर्व मीडियावर तुम्ही दिसता, तुमची भाषा चांगली पाहिजे आणि शेतकऱ्याविषयी तरी तुम्ही चांगला निर्णय घ्या, हीच अपेक्षा तुमच्या सरकारकडून संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्याला, आमच्या निलसगावच्या शेतकऱ्याला व निलसगावच्या परिसरातल्या शेतकऱ्याला अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला भरभरून मदत देता, हीच आमची तुमच्यासमोर मागणी आहे। माझं नाव बोधरी जाणार धनलिंडे, निलसगाव। माझं म्हणणं आहे सरकार कोणतं असो पण कसं माहिती का, आवंदा पाणी भरपूर आहे पण लाईट चालत नाही, शेतकरी करणार काय? मग एवढीच इच्छा आहे लाईट वगैरे, हा व्यवस्थित चालली मग बा झालं। बरोबर आहे, लाईट वगैरे सगळं शेतकऱ्याला या वर्षी पाऊस वगैरे भरपूर पडलेला आहे मान्य आपल्याला, म्हणून तर आपण ओल्या दुष्काळाचे करतोय, परंतु ठीक आहे, आता पाठीमागच्या जे नंतरचे जे पीक आहे तर त्या पिकाचं व्यवस्थापनासाठी लाईट लागती, पण लाईट पण व्यवस्थित नाही, लाईट तरी व्यवस्थित शासनाने द्यावी। या ठिकाणी आपले लाईट कट करून या ठिकाणी आपले चाचा आहे, काय बोलाल सध्याच्या परिस्थितीवर? आजच्या परिस्थितीत जे शेतकऱ्यावर जे संकट आलेले आहे ते ओल्या दुष्काळाचं संकट आलेलं आहे, तरी शासनानं जे वीज बिल माफ करावं आणि जे नुकसान जे झालेले शेतकऱ्याचं ओल्या दुष्काळामुळं त्याची नुकसान भरपाई मिळावं, हीच सरकारला आमची विनंती आहे। ते निलसगावचे काही शेतकरी वर्ग की जे त्या ठिकाणी अब्दुल सत्तार साहेब यांना सुद्धा
थेट उद्देशून बोलताय की आपण आपले जी भाषा शैली ती बदलून शेतकऱ्याबद्दल बोलावं, फक्त स्वार्थपोटी शेतकऱ्याचं मतदान म्हणून शेतकऱ्यासाठी त्यावेळेस फक्त जुमलेबाजी करायची आणि नंतर शेतकऱ्याला पाहायचं नाही ही वस्तुस्थिती या सरकारच्या आहे असं शेतकरी व्यक्त करताय. आणि शेतकऱ्याला नक्कीच या सरकारकडून अपेक्षा आहे की यांनी अनुदान द्यावं असं यांना वाटतंय. तर हे होते निलजगावचे शेतकरी. अजून कोणी बोलणार? शेतकऱ्याला हेक्टरी 75,000 रुपये मदत मिळालाच पाहिजे. Thank you.